शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा दिल्लीत पाठवण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा चार पक्षांची ताकद कामाला लागली आहे. हे आता प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात जोरदारपणे दिसून येते. साध्या कार्यकर्त्यांपासून ते आमदारांची फळीच ही जोरदारपणे आढळरावांच्या पाठीशी उतरली आहे. तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांच्याकडे कार्यकर्ते आणि नेत्यांची फळी मात्र राहिलेली नाहीये. तर याच निमित्ताने पाहूयात आढळराव यांच्या बाजूने असलेल्या जमेच्या बाजू कोणकोणत्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. आढळरावांची पहिली जमेची बाजू आहे ती म्हणजे पाच तगड्या आमदारांचं त्यांच्या पाठीशी असणारं मोठं बळ. या मतदारसंघातील पाच आमदार हे आढळरावांबरोबर आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे अशा चार पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या पाठीशी असल्याचं आता प्रचारात दिसून येते. आंबेगावचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे अतुल बेनके, खेडचे दिलीप मोहिते आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे असे चार आमदार कार्यकर्ते घेऊन आढळरावांचा प्रचार करतायत. तर भोसरीतून भाजपचे महेश लांडगे यांचीही आढळरावांना मोठी साथ आहे. तर दुसरीकडे कोल्हेंच्या पाठीशी फक्त शिरूरचे आमदार अशोक पवार एवढेच आहेत. त्याचबरोबर जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि हडपसरचे माजी आमदार योगेश डळेकर हे तीनही माजी आमदार सध्या आढळरावांच्या बाजूने आपल्या जीवाचं रान करतायत. आढळराव पाटलांनी या मागील म्हणजेच 2009 आणि 2014 मध्ये आंबेगाव या विधानसभा मतदारसंघातून मोठं लीड मिळवलं होतं. या मतदारसंघातून त्यांना दोन्ही वेळेस 60,000 मताधिक्य मिळालं होतं. गेल्या वेळेस 20,000 मतांनी मात्र आढळराव या मतदारसंघातून पिछाडीवर होते. परंतु आता वळसे पाटील हे सुद्धा आढळरावांच्या बरोबर आहेत. आढळराव सुद्धा आंबेगावचे आहेत, त्यामुळे आंबेगावचे दोन्ही नेते आता एकत्र आहेत आणि हीच ताकद आढळरावांना मताधिक्य मिळवून देईल असं चित्र आहे. त्यामुळे कोल्हेंचं गणित इथं बिघडल्याचं दिसून येते. याशिवाय खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते हे सुद्धा जुनं वैर विसरून आढळरावांसाठी कंबर कसून कामाला लागलेत. याशिवाय आढळरावांची आणखी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे शहरी भागात असणारी आढळराव पाटील यांची हवा. शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी आणि हडपसर या दोन पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि शहरी मतदार हे आढळरावांच्या पाठीशी नेहमीच उभे राहिलेत. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना असे चार पक्ष आता बरोबर आहेत. भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे यांची मोठी ताकद आहे, त्यामुळेच या शहरी मतदारसंघातून आढळरावांना मोठं मताधिक्य मिळेल असं बोललं जातंय. आता अमोल कोल्हे यांची ताकद किती आहे याबद्दल बोलायचं झालं तर अमोल कोल्हे यांच्याबरोबर फक्त शिरूरचे आमदार अशोक पवार एवढेच आहेत. परंतु लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या ही मोठी असते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची तशी मोठी यंत्रणाही लागते. पण अमोल कोल्हेंसोबत फक्त एकच आमदार आहेत, त्यामुळे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात उमेदवाराचं चिन्ह पोहोचवणं आणि यंत्रणा राबवण्यात कोल्हे कमी पडत असल्याचं चित्र दिसून येते. आता आढळरावांसाठी आणखी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे अमोल कोल्हेंना भोवणारी नाराजी. अमोल कोल्हे हे निवडून आल्यानंतर या मतदारसंघात फिरकले नाहीत आणि त्यांचा जनसंपर्क सुद्धा राहिलेला नाहीये. त्यांनी विकास कामं आणि जनतेची कामं केलेली नाहीत असं अनेक वेळेस अनेक गावातील ग्रामस्थांनी जाहीरपणे सांगितले. एका गावात तर अमोल दादा आमच्या गावात आपलं स्वागत आहे असं जाहीरपणे टोमणे मारणारं पोस्टरही लागलं होतं. प्रचाराला गेलेल्या अमोल कोल्हेंना एका गावातील तीव्र नाराजीचा सामना सुद्धा करावा लागला होता. ग्रामस्थांनी कोल्हेंचा सत्कार केला आणि त्यानंतर तुम्ही गावात केलेली विकास कामं सांगा असा प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. याच सर्व कारणांमुळे कोल्हेंविरुद्ध शिरूर मतदारसंघात नाराजी असल्याचं दिसून येते. आढळरावांच्या पाठीशी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते अशी भली मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांनी मतदारांपर्यंत जाण्यात आघाडी घेतल्याचं दिसून येते. एकंदरीतच या मतदारसंघात कोल्हे हे एकाकी पडल्याचं चित्र आहे, त्यामुळेच आढळरावांबरोबर असलेल्या चार पक्षांची ताकद ही त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल अशीच राजकीय चर्चा सध्या या शिरूर लोकसभा मतदारसंघात होती आहे. आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.